मग काय म्हणता डालबा? काय बोलताय? ऐकताय ते ना? हाव, अजून तर काही विचार नाही केला सरीच्या लगीनचा. अरे पण तू ना रंग्याच्या बापानंच ह्याचं अनसरीचं लगीन पक्क केलं होतं लहानपणी, नाही का? रंग्याचं आईबाप गेलं तेव्हापासून एकटा राबतोय शेतात. आता तुझी पोरगी बी आली लग्नाला. हाव खरंच आहे, पण अजून तिले शहरामध्ये जाऊन शिकवचं हाय. मी म्हणलं ना, तू काळजी नका करूस, मी शिकवीन ना तिले. तिची सगळी जिम्मेदारी मी घ्यायला तयार आहे. पण इतक्या लवकर लगे नाही करायचं तिले, एक वर्षानं बघू. दादा दोन चार दिवस विचार कर, पण उशीर नको करू. वारलंच आहे, येतो मंगन मी. हाव हे जमले का उंशी आलंय? अमशा काय झालं र? का होऊन देवडी तुही कार्टी? हा भोंगऱ्या बाजारातून पै गेली. काय सांगतस? कोणा संगड गेली माय पोरगी? खबर नाही मले कोण गावचा हाय. अमशा ओ अमशा कोण वय? कालदी पंचायन पंचायत मध्ये हजर राहायला सांगेलाय. बर काटी मला सांगेसन गेली, त्या सुली संग हार आणि पैजण ऐकायला जाते गेली. थोबाड काय केलं मेली ना माय, नशीब आज फुटलं हो माय माझ. उगी जाऊ ग, आता रडून परत येणार आहे का गार्डी? सरे चाल भाकरी खायले. थांब अशी होईलच की, तू खा की तवर. सरे कंटाळ येत नाही तुले? नाहीतर मला एकदा भाकर नाही आणून दिली तरी चालेल, पण मनी आणून देत जावा. सरे शिकशील? तुले खारगोण्याला पाठवीन, सेंटर आहे तिथं. मग इंदूरला जाशीन आणि मग बंबईला पण. अमशा तुही पोर पयाली हाय, तुझं काय म्हणणंय का? तर जातीच्या नियमाप्रमाणे जर का आमशानं त्याच्या कार्टीला चार दिवसात शोधलं तर मुलाकडून 11,000 हुंडा घेऊन थाटामाटात पाठवू.
चार दहाडान शोधू शकला तर ठीक, नाही तर पाचव्या दहाड्यान बोक्कड कापयाचा. आणि पोरगी ज्यानं नेली त्याची झाली म्हणून जाहीर करायचं. पुढं कधी कार्टीचं थोबाड पाहायचं नाही. आणि जर परत थोबाड पाहिलं तर तुले आणि तुझ्या कुटुंबाला जात बाहेर टाकलं जाईल. पुढची पंचायत 4 दिवसानं भरीन. मुका, ओ मुका. आराव मुका. कोण आहे? हाँ, मारी छोकरी आई थी? नहीं आई. क्या हो गया? कुछ नहीं. पुराई कहाँ करती जात रहे? भोंगरा बाजार में शिडास गई. ते पंचायती काय कह? चार दाड़न मुलत दिली थी, दोन दाड़न मुलत राहिली. रंग्याचं म्हणणं बरोबर होत. अजून काय आलं? काय तोंड केलं कार्टीनं? शेण घातलं तोंडात? अरे काय तुले कमी केलं मी? चार दिवस सरले, आमशा काय पोरले शोधू शकला नाही. तवा मुखियांनी काय तो निर्णय द्यावा. आमशा, पोरगी सापडली नाही, तुले काय बोलायचं आहे का? नाही. तर मग ठरल्याप्रमाणे आमशानं त्याच्या कार्टीचं थोबाडं पाहायचं नाही. आणि आज रातच्याला बकरा कापला जाईल. बाकी पुन्हा कार्टीचं नाव काढलं तर काय, हे तुले माहीत आहे.
भाकर खायलो ना आता. नको मला जेवायला, तू जेव, पोरा सांग. नका म्हटलं ना मला. सर हा काय आता काय माय मडे बघायला आली तू? हा सरे आधी घरला ये. आय काळटे तोंड काय करताना आय नाही आठवली होय. सरे आई बापाच्या तोंडात शेण घालताना लाज नाही वाटले तुले? बापू ऐकून तर घे. मसण्यात गेला बापू. कशाला आलीस परत? आई तू तर ऐकून घे, तो त्याने फसवलं मले. म्हणजे? त्याच पहिलेच लगीन व्हायल होत, संतान होत नव्हती, म्हणून माझा संग दुसरा लगीन रचला. मंगण इतक्या दिस कुठं होतीस? मला जसं समजलं तसं मी तडून पयाले आणि दिसापार गेले लपतछपत बरणपूरला आत्याकडं. पण आत्या नव्हती घरी. मी खंडव्याला गेलती. 2 दिवस ही मायाच ओसरीवर लपून राहिली. रातच्याला बाहेर पडायची, नदीवर पाणी प्यायची, आणि काल मी आले तर ही तापानं घेरली बती, म्हणून थांबले आणि आज आले. आता गप जपा, उद्या बघू काय ते. सरे बाहेर नको पडूस तुझ्या बापासाठी. तू काळजी नका करूस, मी शिकवीन ना तिले, तिची सगळी जिम्मेदारी मी घ्यायला तयार आहे. तू तुझ्या शेताची काळजी नका करूस, मी पाहून घेईन ते. रंग्या तू बोलला होता ना, चल आता घे सरीचा हात हातात. दालबा हाव. पण सरू तिच्याशी बोललंय मी, तिले चूक उमगले, सुखी ठेवशील तिले, घेशील जिम्मेदारी तिची? हाव. तावणकर घे शपथ आताच्या आता सरीची, आणि गाव सोडून जा दोघं. निरे कोणी बघितलं तर मले बी संपवतील आणि तुले बी. जावा खारगुड्याला भेटी मी तुम्हाला, तिथं लगीन करू तुमचं.